ये श्वेता श्रीराम है, नवेगाव साधू गट ग्राम पंचायत भापसी, सेव भापसी एरिया आहे आमचा. तुम्ही पाहू शकता आमच्या एरियामध्ये हा एअरटेलचा टावर उभारण्यात आला आहे. हा एअरटेल कंपनीचा टावर अगदी घराच्या मागे लावलेला आहे यांनी, आणि हा आहे गावातील मध्यभागी वस्तीत टावर उभा केला आहे. त्यामुळे हा 5G टावर आहे ना, आमच्या गावातील नागरिकांचं आणि गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की हा टावर इथं पाहिजे नाही, कारण या टावरच्या रेडिएशनमुळे काय म्हणते लहान मुलं वृद्ध आणि प्रत्येक मानवी जीवनावर याचा खूप इफेक्ट होणार आहे. आणि यांनी मध्यभागी जेव्हा उभारला तेव्हा यांनी ग्रामपंचायतची परमिशन घेतली, पण ग्रामपंचायतवाले म्हणते की आमची परमिशन घेतली नाही. आम्ही BDO सरांकडे गेलो, BDO सर म्हणतात तहसीलदाराकडे जा, तहसीलदाराकडे गेलो ते म्हणते BDO या, आणि हे सगळे लोक आम्हाला टाळाटाळीचे उत्तरं देत आहे पण कोणीही लक्ष देत नाही आहे. जर ग्रामपंचायत, तहसीलदार, BDO हे सगळे जर लोक आम्हाला टाळाटाळीची उत्तर देत असेल तर आम्ही जायचं कोणाकडे? जर हे प्रशासन, सगळं प्रशासन मिळूनच असा घोटाळा करत असेल तर आम्ही सर्वसामान्य नागरिकांनी काय करायचं? राहिला प्रश्न, जसं यांनी 3 दिवसात हा टावर उभा केलेला आहे तसं यांनी 3 दिवसात हा टावर काढण्यात यावं. आमच्या गावामध्ये सेव या गावामध्ये गट ग्रामपंचायत नवेगाव साधू येथे टावर झालेला आहे. त्यांनी कुणाची गावकऱ्यांची सही शिक्का कुणाचं घेतलेलं नाही आहे. आणि सरपंचाकडे आम्ही गेलो तर त्यांनी पण आमच्याकडे त्यांनी परमिशन घेतलेली नाही असं त्यांनी म्हटलं. आम्ही BDO साहेबाकडे, तहसीलदाराकडे, आमदाराकडे, सगळ्यांकडे गेलो तर त्यांनी घ्यायला पाहिजे होतं, NOC वगैरे घ्यायला पाहिजे असं काही त्यांनी काही केलेलं नाही. ते याचं ऑब्जेक्शन सरकारांनी वगैरे आणि सरपंचांनी वगैरे सगळ्या लोकांनी घ्यायला पाहिजे. आणि ह्या टावरचा परिणाम खूप होतो जनावरावर, पशुपक्ष्यांवर, म्हाताऱ्या लोकांवर आणि सगळ्या मनुष्य लोकांवर होऊ शकते. तर याची जिम्मेदारी कोण राहणार? तर हा टावर गावाच्या 2 किलोमीटर अंतर देण्यात यावे माझं, आणि हे टावर कोणत्याच कंपनीने गावात याची मान्यता देऊ नये अशी माझी मागणी आहे. एवढं बोलून, हे जो टावर आहे पाठीमागे हे लहान मुलावर हानिकारक आहे. हा टावर गावाच्या थोडं दूर अंतरावर पाहिजे, 1-1.5 किलोमीटर अंतरावर. त्याचा परिणाम छोट्या मुलांना, म्हाताऱ्यांना होऊ शकतो. तर याची जर काही हानी झाली याच्यापासून, जर हा टावरपासून जसं रेडिएशनमुळे वीजचे जास्त धोके असतात किंवा काही, तर जर याच्यापासून आम्हाला हानी झाली तर ग्रामपंचायतवाले किंवा ज्यांनी परमिशन दिली किंवा ज्या कंपनीचं टावर आहे ते नुकसान भरपाई देणार आहे का? किंवा एखाद्याच्या याचा नुकसान झाला तर ते कशा पद्धतीनं भरून काढणार आहे? त्यासाठी यांनी दक्षता घेतली पाहिजे. भापसीमध्ये टावर जे उभा केला आहे तो कोणाच्याही परमिशन किंवा घराजवळची कोणाची परवानगी न घेता उभा करण्यात आलेला आहे. या टावरमुळे आपल्याला कशाची हानी होते हे आम्हाला काही माहीत नव्हतं, पण आता हे चर्चा करण्यात आली आमच्या म्हणजे मोहल्ल्यामध्ये चर्चा करण्यात आली की यामुळे हानी बी पोहोचू शकते किंवा शरीरावर, म्हाताऱ्या लोकांवर किंवा गरोदर स्त्रियांवर, मुलांवर, कोणावर बी थोडंसं इजा होऊ शकते, म्हणून हा टावर बंद करण्यात यावा. आणि ग्रामपंचायतकडील जे लोक आहेत त्यांनी आम्हाला असा सल्ला दिला की आमच्याकडे हे काम येत नाही, हे सरकारकडून येते, तर हे यांची चुकीची माहिती दिली, तर याच्यावर थोडी कारवाई करण्यात यावी. धन्यवाद.